मुकुल वांजनिक यांच्या वाढदिवसानिमित्त माजी जीप अध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वात सद्भावना मोटरसायकल रॅलीचं आयोजन. जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथे दिनांक 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती निमित्त सर्वप्रथम महात्मा गांधी पुतळ्याचं पूजन तसेच पुष्पहार प्रकाश पाटील रामविजय बुरंगले यांच्या हस्ते घालून अभिवादन करण्यात आलं. तसेच मुकुल वांजनिक यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळगाव काळे येथून भव्य अशा सद्भावना मोटरसायकल रॅलीचं आयोजन माजी जीप अध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष बुलढाणा प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वात पिंपळगाव काळे येथून आसलगाव जळगाव जामोद टुनकी सोनाळा बावनबीर वरवट पातुर्डा फाटा मणसगाव शेगाव या सर्व ठिकाणाहून भव्य अशी सद्भावना मोटरसायकल रॅली काढून मुकुल वांजनिक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या रॅलीचं आयोजन प्रकाश पाटील यांनी केलं त्याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आणि त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. कार्यकर्त्यांच्या भावना शिगेवर गेल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त करत होणारे आमचे एकनिष्ठ मुकुल वांजनिक यांचे सच्चा कार्यकर्ता भावी आमदार असा उल्लेख प्रकाश पाटील यांचा काँग्रेसच नव्हे तर जनसामान्यात पण चर्चा केली जाते. तसेच जनतेमध्ये बीजेपी सरकार तसेच स्थानिक आमदार यांच्याबद्दल रोष व्यक्त करत बदल हवा अशा भावना जनतेमध्ये तसेच प्रकाश पाटील हे नेतृत्व आमदारासाठी योग्य आहे अशी चर्चा जळगाव जामोद विधानसभा क्षेत्रात होत आहे. यावेळी प्रकाश पाटील राम विजय बुरुंगुले डॉक्टर स्वाती वाखेकर अविनाश उमरकर बाबूभाई जमदार राजेंद्र वानखेडे किरणबापू देशमुख शैलेंद्र पाटील शिवाजी बुरुंगुले ऍडव्होकेट भालेराव समाधान दामदर विजय काटोले केशव हिंगणे दीपक सलामपुरिया श्याम डाबरे राजेश्वर देशमुख अजय राजपूत अजहर देशमुख फिरोज खान कैलास देशमुख जुबेर पटेल स्वप्नील देशमुख निशिकांत देशमुख प्रशांत गावंडे काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. RC24 न्यूज करिता मंगल काकडे पिंपळगाव काळे. महात्मा गांधी की महात्मा गांधी की लालबहादूर शास्त्री की लालबहादूर शास्त्री की लालबहादूर शास्त्री की वंदे 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 भारत माता की भारत माता की भारत माता की. आज या ठिकाणी सद्भावना यात्रेच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्वच सन्माननीय नेते मंडळी आणि ज्यांनी सकाळपासून या रॅलीमध्ये सहभागी झाले असे सर्व सहकारी मित्र बंधूंनो, आपण पाहाल असेल 27 तारखेला सन्माननीय या देशाचे नेते आपल्या सर्वांचे नेते खासदार माजी मंत्री मुकुलजी वांजनिक यांचा वाढदिवस साजरा झाला आणि त्याचं औचित्य साधून आज महात्मा गांधीजी जयंती लालबहादूरजींची जयंती या निमित्तानं ही सद्भावना यात्रा या जळगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आपण आयोजित केली आहे. मित्र, समतेचा संदेश सर्वांना सोबत घेऊन कुठेतरी कोणाच्याही मनामध्ये द्वेषाची भावना नसली पाहिजे. ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये रुजवणारे महात्मा गांधी आणि त्या जयंतीच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी ही सद्भावना यात्रा आपण काढलेली आहे. या यात्रेचा उद्देश असा आहे की आपण सर्व लोकांनी सांगितलं काय परिस्थिती आहे काय नाही त्याविषयी आम्ही बोलणार नाही, परंतु ही यात्रा काढण्याचा उद्देश एवढा आहे की जे मागच्या काळामध्ये या विधानसभा मतदारसंघामध्ये काही घटना घडल्या म्हणून कुठतरी या विधानसभा मतदारसंघामध्ये शांतता नांदावी. कारण पाहिलं सर की मागच्या 15-20 वर्षाच्या काळामध्ये या ठिकाणी कोणत्याही जातीय दंगली या ठिकाणी झाल्या नाही, परंतु याच वेळेस या दंगली का घडल्या याचं संशोधन कुठेतरी करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून आम्हाला बाकीचं काही सांगायचं नाही, परंतु या संदेश या सद्भावना यात्रेच्या निमित्तानं या ठिकाणी एकच संदेश द्यायचा आहे की येणाऱ्या काळामध्ये सर्वच लोकांनी थोडस कुठेतरी बंधुत्व ठेवून आपण सर्वांनी सोबत राहून कोणताही जातीय द्वेष निर्माण न करताना, कारण काही लोक या ठिकाणी मुद्दामून काही घटना घडल्या पाहिजे याच उद्देशानं कुठेतरी काम करतायत, परंतु या ठिकाणी सर्वांना सोबत घेऊन कोणत्याही कोणाच्याही मनामध्ये राहुल गांधींनी या
शेगाव मध्ये या जळगाव विधानसभा मतदारसंघामध्ये नफरत छोडो भारत जोडो हा नारा दिला होता. कुठेतरी हा नाऱ्याचं आपल्याला त्या ठिकाणी पालन करायचं आहे आणि म्हणून कोणी काही कोण्या विचारानं कुठेतरी प्रेरित असेल, परंतु आपण सद्भावनेच्या विचारानं प्रत्येक माणसापर्यंत जाऊन ही सद्भावना जोपासण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आपल्याला 3-4 महिन्यात करावं लागणार आहे. कारण कोणता क्षण कसा येईल हे सांगता येणार नाही. काही लोकांना मुद्दा म्हणून काही जातीय तेढ निर्माण या ठिकाणी करायचं आहे आणि म्हणून सर्वांनी आमचा हा संदेश आहे की सर्व मतदारसंघातल्या लोकांनी शांतता राहून कुठेतरी एक शांततेचा संदेश या संपूर्ण मतदारसंघामध्ये द्यावा एवढी विनंती करतो. या ठिकाणी मी महात्माजी गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांना त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. साहेबांना दीर्घ आयुष्य लाभो याकरता सुद्धा या मतदारसंघाच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो. आणि या रॅलीमध्ये सर्वांनी जी मेहनत घेतली त्या सर्वांचं या ठिकाणी शतशः आभार व्यक्त करतो. आणि यानंतर रामविजय भाऊ 2 मिनिट बोलतील.